नाही बाबा त्याच्यातनी एक कमी होत नाही सगळ्या लोकांनी नेलं ना आता पंचवीसशे रुपया जा पंचवीस न खपले माया एकानं झीक झिकझिक नाही गेली आता तुम्ही काय आता त्याच्यातनी कन्सेशन फन्सेशन काहीच कन्सेशन होत नाही एका घरच्या एका कंपनी माया इकडे पाच हजाराच आहे ते डिवाई कंपनी तुम्हाला सूट देऊन पंचवीसशेला देऊ राहिलं एक गॅसची नडी लायटर फ्री देऊन राहिलं याच्यापेक्षा काय द्या हा घर सुरक्षित होऊन राहिले ना मग तुम्ही काय आले आता मना मदत करून राहिले निघा तुम्ही आता झाला विषय संपला पंचवीसशे तुम्ही दिले आता वापस भेटत नाही झालं बरोबर ते सगळं माहिती मला लोकात देखता बोललो दे पा, का मी काही काही शब्द तरी बोललो कमीत कमी हे पाचशेची सूट द्यास मला तुम्ही आमच्या घरच्या बहिणी पंचवीसशे दिले का तुम्हाला पाचशे वापस द्या मला हे नसतं सर हे झालं ना सर निपटलं ना आता हे काय म्हणतात अरे बा जाऊ दे ना राजा ते किंमतच ते आहे मग आता ते काय करणार आहे घरून भरणार आहेत का ते देवीदास आता तर सुरुवात अरे बा मी काय म्हणतो मी काय जास्त अपेक्षा जास्त नाही ना आपली पाचशेची फक्त पाचशे वापस द्या तुम्ही बाकी काही लोड नाही ती तुम्हाला आता मी पाचशे वापस दिले तुम्ही दहा लोकांना सांगताना ते माझती ती विशेष नाही आहे मा घरून भरू का मी ते आता तुम्हाला देऊन अजिबात नाही भेटत ते झालं ते मोकळं झालं हो बाजू ना तुम्ही जाऊ द्या मला का बरं ठीक आहे बा आता काय मी आला बा जाऊ दे जाऊ द्या पण ते आता लावून तरी द्या कमीत कमी घरी आता तसेच चालले का मग तुम्ही मग सांगतलं ना का का आता ऐकलं नाही का देवीदास सनसने सगळ्याला लावून देणार आहे ना मी त्याला शिकवलं ना कसं लावायचं काय नाही तो परत घरी हिंडू का मी आता रातचे दहा बारा वाजेपर्यंत निघणं नाही का मले का घडदार नाही मले मग जाऊ द्या आता ते लावून देतील देवीदास सणसने शिवलाल मी लावून देत ना मला लावता येते ना सगळ्याची मी लावून देणार आहोत द्या काही काळजी नाही तू बी लावून देतो ना बघ नीम हकीम खत्रेजान नाही झालं पाहिजे ना असं असते ना कसं असते सोनाराच्या हाताने काने टोसले बरं राहते बाबा कुठं बसता झालं बसले आपल्या अंगावर तुम्ही ध्यान ठेवून लावू देते नाही देतेच ना राजा तुम्ही राजा आमचा रस्ता नको आता उशीर होऊन राहिला आम्हाला तू फालतू अगोपर नको मी देतो बसून आता बसून देतो तुला ठीक आहे जाऊ दे पाहिजे बसून मला काय समजत नाही बरं ठीक आहे ठीक काय हरकत नाही नाहीच घटलं तर समजा मी देवड्यास तुला बलाय ना ठीक आहे मग चला जा बा तुम्ही आता जा उशीर होऊन तुम्हाला जमलो सुटलो नाही ग चालणार रे भायच्या हो ना पुढे ती थैली घेऊन मिरून राहिल हो ना लवकर ठेवणारे लवकर पुढे येतो मग आता हो काही अडचण असली तर फोन करा देवीदास तशी चला ठीक आहे मग बरं कशी आता ते लाईन पडले झाजी लागते अजून अजून एखादा घंटा कसं दुकान बंद नाही करत हो कशी धामून चालू तसं तुम्ही जा आता करून घ्या ते काय ठीक आहे येऊ मग आम्ही बरं या मग हो तसं करा मग काय करतो आता मी पाय तो लावून जमलं जमलं नाही मग हा देवीदास नाही का चला येतो मग जमलं गेले बोल घराकडे आता आपल्याला काय होते काय नाही का लावता फोन हॅलो करा भाणे गेला का घरी गेला का निपटला म्हणजे चंद्र भाऊ काही विषय नाही राहिला आता हो गेले शिवराज भाऊ गेले घरी आता ते दोघे गेले आपल्या घरी म्हणजे आता त्याला लवकर रवाना करून द्या हो कसं आता निपटलं निपटू द्या त्याच्या काही घरात आलं नाटे भाऊ घरी जायला मला फेवच वाटते मला नाही आवाजून कोलून असंच पाहिजे तसंच पाहिजे पण इथं तर झिकझिक केली आणि पहिले त्यानं बर गेला ना आता हो काही विषय नाही राहिला ना बरं बरं यायला देतो रवाना करून पटकन मग हो काही हरकत नाही काही नाही राहिला आता हो बहुतेक मला वाटते त्याची निळी ठेवली आहे लक्षच नाही गेला वाटते हो बहुतेक ते झाकून झाकून ठेवली काही भाऊ ना तिथे समोरच बसलो होते ना बहुतेक त्याचं ध्यानच नसून त्याच्यावर बहुतेक तसंच झाला ते बरं ठीक आहे मग ठेवा आता जा तुम्ही घरी जा तुमच्या आम्ही निघतो ठीक आहे चला, चला 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 मला मामाजी निघा आता हे काय काय हे नवीन मग झालं वाटते नाही निपटलं निरीपिर झाला आता सगळं नाही बरं बरं मी काय म्हणतो थोडासा एक विषय होता बा आमचा कोणता विषय काय म्हणतो सांगा काय म्हण नाही लवकर सांगा पण बोले कसं चटकन निघा लागते आता तेच <laughs> तर का ते काय टोळी गोटे आला त्याने टाइमपास केला काय तुमचं सांगा लवकर काही नाही म्हणलं आता कसं म्हणलं आपले एकवीस भेटेल का म्हणलं आम्ही तुम्हाला दिल नव्हते का त्या दिवशी हो ते उतरासाठी देणकीच्या घरी हो तर म्हणलं ते पैसे पाहिजे ते होते बाळ काय नाही बघायचं कायचे पैसे काय मोठा घरच दिसते बा ते त्या दिवशी का सांगा ते का गई बात गि आता काय राहिल त्याच ते झालं ते मोडला विषय मोडला ते असंच करायचे म्हणलं आता तुम्ही घेतले हात हात घेतले राहिले तुम्ही काय काय काही नव्हतं आता सगळं आलं लक्षात आमच्या तुम्ही याच्यापासून एक लाख तीस हजार रुपये घेतले शांताराम पण आमची वीज साठी दिली म्हणलं तर ते वीस तर आम्हाला आम्ही या तिस बद्दल काही म्हणत नाही तुम्हाला आमचं काही घेणे नाही त्याच्याशी पण आमचे वीस गेले ते तर बा नाही नाही ते आता विशेष नाही घेत नाही मी माय सॉफ्टवेअर घेतच नाही एक्के विषय संपला संपला माल खपला परत घेणे नाही झालं गेलं पार पडलं गंगेले मिळालं असं नसते ना भाऊ पैशाचा विषय आहे ना एकवीस हजार तुम्ही म्हणतो असं समजा नका आमच्या गरीब माणसावर आम्ही काय काय आहे पैसे सांगा बा आता सा सा तो काही गरीब असो आम्ही हो ना पण आपल्याला पैसे नाहीच ना आता कसं आपलं कसं आहे इकून कान धरून आणणं शेपूट धरून हकलून देणं आपल्या राहतच नाही ना पैसे आपला एक हात सोन्याचा एक हात मातीचा असं काम आहे झालं गेलं पार पडला आता काही नाही आपल्या पैसे अरे लस कमाल केली पण तुम्ही नाही होता नाही म्हणजे लस राहिले मुद्दे खावाय म्हणजे डुबुणारे दिसता तुम्ही एक हो एकवीस हजार रुपये राहिले इतके पैसे राहिले तर याच्यात आज झाले तुमच्यावर पैसे हा पैसे नाही नाही करता मै कंपनी आहे का ते मी तिथचं कामावाला मानू शक मग काय आमचं काय आहे वीस हजार रुपये भेटले महिन्याचे आपलं काम केलं चालले घराकडे आमचं काय याच्या ते कंपनीला पैसे भरा लागते एवढे खपले तेवढे खपले मग काही नाही जा हा बाजून हा जाऊ द्या मुले फालतू टाईमपास उशीरून राहिला असं नाही करायला पाहिजे पण तुम्ही आता आम्ही तुम्हाला साथ बा आम्ही काही सांगितलं का सांगा टोगटले नाही मग टोय उकरून काढलं असतं तर मग तुमचं काय म्हटलं बा आमच्या आम्हाला देऊन द्या दे। मोकळं करा मग सांगा ना मी काय नाही म्हणून हात धरले तुमचे जा तुमची पोरठक तीन ना मग त्याच्यात मला का माहित नाही कोण कोण आहे याच्यात नाही तर सामे मग चला या बाजून निघणार आहे मला रे भाच्या गाडी काढलं लवकर चाल काय म्हणलं खुसफूस खुसफूस कायचे पैसे काय आहे तुमच्या लय बिरुमन सराजे हे सोपा नाही की मैं मैं आ, न, ये न, था 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 आता या ना आमच्यापासून वीस हजार रुपये ते हो देणकीच्या घरी म्हणजे चेकवा काढून देतो म्हणजे मारतीच्या अंगातला आणि तुम्हाला म्हणजे मी फायदा करून देतो म्हणजे कायचा फायदा हा देखील एकवीस हजार घेतले आणि काय काही नाही आता आपल्याला समजलं चेकवा वापर करून काहीच नव्हतं भाई सगळं हे आहे ना करायला आहे पण आता ते म्हणजे वीस हजार देत नाही म्हणजे काय म्हणावं मग काय 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 अह म्हणजे वीसचा इथेही हात मारला त्यांना ते आपलं शांताराम भाऊ सांगितले काहीतरी दिले म्हणजे त्याला परती हिशोब विचारून घेऊ आता हो शांतारा भाऊ बाहेर जायचं शिवलाल गेला का नाही ध्यान ठेवा होतं मी द्यायला चला परती विचारून घेऊ हिशोब नाही तर अजूनही गोलमाल असायचं तर बसायला गला विचारते हो शांताराम तो काही खरं नाही मस्त स्वतःच भागवलं असत चला बा चला चला चला, 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 चला गेले ते काही विषय नाही ते हो गेले म्हणते पोचले म्हणजे घरालो हो हो आताच फोनच आला ना काय नसतंच राहिजे आलंयच भेले पण तुम्ही मग तर त्याच्या ध्यानी म्हणी नसन त्या निळी थैलीचं तुम्ही बसले आपली चोराच्या मनात चालणं राहते ते आता तुम्ही कसं कामं केले तुम्हाला वाटलं तुम्हाला होता धाक त्याचा असं आहे ते जाऊ दे जाऊ दे काही हरकत नाही बस आता घरी गेलो की ते कसं निळी थैली जाऊनच टाकतो मी आता आता गाडी थाया तर त्या सामान आहे जरासा हो पाणी गिनी हो बस बस घरी गेलो की पेटूनच देतो ते ते गेल्या गेल्या पहिले तुम्ही ते काम करता बा ते कसं थैली पेटून टाका फाल तुला तीन एपिसोड काढले त्याच्या ज्याला लवकर जाऊ दे देते दे आता बरं ठीक आहे मग हो काही अडचण आली तर देतच भाऊ सांग ना मला काय करता हँडल तेवढे लावून दे जा लोक आले हो काही टेन्शन नाही हा हो ठीक आहे येतो मग जाऊ दे आता निघा तुम्ही निभलं निभलं आता फालतू अजून लक्षात द्या तर फालतू वाजा वांदा जा तुम्ही आता सटकन निघा इथून बरं बरं हो ना काय तुम्ही भल्लेच बेकार दिसता मग काय त्याला माहिती नसन हे बसले आपले मनात मांडे खात हो चला येतो मग मी जाऊ तिकडे तिकड आता निरे पिरे झालं म्हटलं सांगा आता शांत भाऊ पैसे कुठे आहेत म्हणलं ते काय आहे प्रकरणाचे मेळ काय आहे म्हणलं खरा खरा सांगा आता सांगणार होतो कसं तुम्हाला वाटतं आम्हीच खाल्ले का तुमच्या मनात आडी नको ना तो विषय कसा आहे साडेसहा लाखाचा की ते आम्ही साडे लाख आणले आणि आम्ही ठरवलं की हे भूषणली देऊन द्यायची त्याचेच पैसे आहे बा त्याच्या कामी लागण पुढे भविष्यात पण काही दिवस आम्ही आमच्या म्हणजे घरी ठेवले म्हणलं कसं आपण आता हे प्रकरण शांत झालं की आपण देऊन देऊ तर नंतर ते काय झालं तुम्ही चकवा प्रकरण जास्तच दरासं उजळ्यात आणलं मग ते मामा लुटरे आला म्हणत नाही त्याला माहीत झालं मग त्याने म्हणे मामाला हिसा पाहिजे मग त्याला एक लाख तीस हजार रुपये यातले द्या लागले आम्हाला आणि उरलेले जे पैसे होते ते आम्ही भूषणले देऊन टाकले हो ते झाबरूच्या जा मार्फत आणि झाबरून त्याच्या खात्यात टाकून तिथं जमा ठेवलेले आहे ते त्यालाही माहीत आहे भूषणले आणि झाबरूली माहिती आहे त्याच्यानं कसं विषय काहीच नाही आमचा याच्यात काही हात नाही आहे पूर्ण पैसे दिलेले आहे फक्त याच्यातले तीस हजार रुपये झुंबरनं सासऱ्याला दिले ते समजा अजून काही भेटलेलं नाही बाकीचे पैसे वापस आलेले आहेत सगळे पैसे त्याला वापस दिले फक्त एक लाख तीस हजार आणि तीस हजार झुंबरचे असे एक साठ त्याच्यात कमी आहे साडेसहामध्ये बाकीचे पैसे भूषणले भेटलेले आहेत पाहिले काय टकल्या वानात किती राही झुमरे हो मस्त तीस हजार रुपयाची गोटी बसलूल त्यानं आमच्या पोट्यानं वापर दिले अरे पण मग आता ते झुंबरचे तीस हजार रुपये घ्यायला होते ना मग ते बी ते कोणते मागितले ना हो पण ते कसं ते सासऱ्याची परिस्थिती नाही म्हणते सध्याशी कसं ते जरा अडचणीत आहे म्हणून काही मागतले नाही ते आता भेटते नाही भेटत पुढच्या आता पिकार ते डिपेंड आता जाऊ दे त्यावेळी आम्ही सोडून देण्यात आह ते काही विषय नाही जाऊ दे म्हणजे कसं काय 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 सोडून द्यायचे कोण सोडून द्यायचे म्हणजे आमच्या ना पुरेच्या पुरे पैसे वापर दिले एक लाख तीस एक लाख तीस आणि ते करून नाही देणार म्हणजे ते काय त्याच्या काय काय देले का द्यायचं आपण पैसे ते मुख्य पैसे वापस देतो म्हणा मग चत्र वानात दिसून म्हणलं टकल्या वानाच म्हणून वाटलेलं आपल्याला साधा सुद्धा माणूस आहे का हां तुमच्या डोक्याच्या रक्षीचा वाटून राहिला म्हणलं त्याला पैसे मागून घ्यायचं ते तीस हजार रुपये मग फुकटा ते ती नाही मग आम्हाला देऊन दे आमच्या पुला तीस तीस देना नीबला, नीबला ना आता निबल ना आता जाऊ दे ना काय आता विषय वाढवता तुम्ही अजून तीस हजाराचं अजून ते म्हणून काय कुठून आले कसं झालं गुंपाबुडी अजून फालतू त्यात रोल्याचा जाऊ द्या तुम्ही जाऊ बसा तेवढं आता जाऊ दे आपण मना असं म्हणा हरपले तेवढे कसे राह हुशार त्याची मुशाफरी म्हणजे कसं त्याची बुडी हुशार का करते का आ, ते हुशार का करू रायच हा मस्त बिलकुल हात मारलाय कारण तीस हजार आणि आमचे पुट्टे बसले धामल्यावानाच्या पैसे वापर देऊ मग बा तू त्याला पैसे माग जर बा आमच्या मामा लुटेला आम्ही वीस हजार रुपये दिली आता मी त्याला म्हणलं होतं मला का आमच्या वीजचं कसं ते म्हणजे हातात आहे असं म्हणे मग काय बोलाव त्याला आता ते काही देतच नाही डोबण्यावानाचं पण पण म्हणलं बा तू ते तीस हजार त्याला माग झुंबरले आणि आम्हाला त्यातले वीस देतो बा तेवढं तू बघ नाही कसं असं बरोबर नाही हो हो करा लागण पाहिजे पुढे हो ना हो ना आम्ही म्हणतो ना देतो म्हणे सोयाबीन पीक आलं की देतो म्हणे नाही तर आधी आलं तर आंधी देतो म्हणे काही नाही काही समजा पाहू ना देऊ ना आपण तसं काही ते बुडवत नाही चांगला पोटा आहे तसं काही ते चांगलं काही नाही बघा ते तू म्हणून ठेवतो ते तीस हजार वापस द्यायला लागते म्हणा भूषण द्या लागते म्हणा पण ते आम्हाला देजो कोण की आमची वीज गेलेली आहे प्रकरणात हा हो ना होणार करतो मी ॲडजस्ट करतो द्या आता हे प्रकरण निपटलं जाऊ द्या आता आता ते विषय काही नका काही 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 बरोबर नाही बघा देऊ बा बरोबर नाही आता भाजी सध्या शेव ते विषय उकरून काही काढ नका अजून ते फलतू आज मागचं पुढचं एक व्हायचं हा बा शांतरा भाऊ ते त्याचे झुंबरचे पैसे काढून जा आणि याला दहा दहा देऊन टाक जा दहा भल म्हणा बा तुया सासऱ्या जोड दे बुडवलेत चालते हा हो वीस काढ जा फक्त त्याच्यापासून काढतो काढतो मी हो कायचं काय पुढचं पुढे भुल्ले बुले हो बरोबर ठीक आहे ना देतो मी हो काही विषय नाही देते ते बोलत नाही दे चला आता आपल्या घराकडे हो मी येतो दुकानाकडे चला देऊ येऊ ना शांत आपल्या सरपंचाला भेटून तर असं कसं नाराज माणूस आहे जरा एवढं नाही हो चला चला मग तिकडे जाऊन येऊ नाही का दुकान असं ना उघडं चला या मग तुम्ही फक्त मला शांतारा पाहिजे ध्यानात ठेवतो बा तीस हजाराचा हो वीस तरी देतो आम्हाला आमचे गेलेले हो ये मग आता जा थांबा थांबा दरवाज उघडा घात झाला अर्जंट उघडा अविंद काय झालं का इतकं काय बोंबल याय लागते काय झालं म्हणलं काय गडबड काय गॅस लिकेज झाला ना आमचा कसं झाला काय झालं काय नाही ते समजून नाही राहिला आम्हाला लवकर झाला तुम्ही ते तुमच्या डिवाईस आम्हाला काय लावता नाही उरला ते लवकर लावून द्या बा काय झालं पाहते लवकर अविंद आताच वाचवता का लिकेज बी काय झालं त्याला नळीकिडी कटली का गर -गर ना ते डिवाइस लावायला गेलो ते जरा असं कसं वळवाड झाली नळी नळी झाली निकस पण ते आता आम्हाला काही समजून ते कसं लावून काय लावू सनसनी घरी नाही लवकर चला मला फटकन नाही तर मराठी पैयाची सर मला वासुटला घरात काही हरकत नाही दोन मिनिटाचं काम आहे नळी बदलून देत तुम्हाला डिवाईसही बसून देत जाऊ दे खेपचा काटा काढतो बा चला चला, चला बसा गाडीत बसा चला तेच म्हटलं फालतू नसते चला फटकन चला चला बसा लव चला दाखवा काय कस काय करू राहिले भाऊ म्हणलं हे कसं काय कोण घेता का आम्हाला काय काय केलं काय तुमचं आम्ही जीव घेता आमचा राजा काय झालं काय ते तर सांगा हो सांगतो तुम्हाला काय आता आता आले तुम्ही मात आवडीत हो तुम्हाला काय वाटलं निसटले तुम्ही तुम इथून नाही निळी थैली तुमच्या गाडीत आहे बस आमच्या माणसं काढूनच आणून राहिले थांबा तुम्ही आता ते थैली कशी काय आली म्हणलं तुमच्या हे पहिले उत्तर द्या मला तुम्ही कायची कोणती निडी थैली कायच काय आमच्या जवळ जे आहे ते आहे ते आहे ते कंपनी थांबान तुम्ही आता तसे सांगत ना तुम्ही निळी थैली कुठून आली लवकर जमान द्या तुम्ही तुम्ही मी बा सगळं गाव जमा करणार आहोत कारण की ते थैली घरच्या बाईनं शिलाई मशीनवर घरी शिवलेली आहे सांगू राहिलो आता सर गावाला माहिती आहे थे थैली काय प्रकरण नाही मग कुठं आली तुमच्यापाशी कशी काय आली हे मला लवकर उत्तर सांगा अभिनंत हत्ती गेला शेपूट राहिला आता काय करा आता कसं काय मी आणून निपटलं ना आता हे बरोबर आणलं रे आणलं का अरे बाबा शिवलालजी टोळगोटे मी सांगतो का आहे सांग का तर करतो मी तुम्ही दरवाजा तर उघडा मी बरोबर सांगतो तुम्हाला हा काय आहे काय नाही तो दोन कंबळल्या पोय तुम्ही सांग ना लवकर सांग ना सोडतो तुम्हाला साडे सहा लाख रुपयाचा प्रश्न आहे मला इथं काय सो उगलीसा पैसाच आहे का मग थैली तुमच्याकडे आली कशी लेखी जबान घेणार आहात आम्ही पुरी खालून कागद आणि पेंट टाकणार आहात लवकर लिहून द्या तिथं तुम्ही थैली तुमच्याजवळ आली कशी हो पण मला आठवण घेऊ द्या भाऊ हा दरवाजा तू उघडायच्या दम कुंडाला मायाच्या

मुका बसणारे तू काय समोर राहिला का डब्बर शिंग राहिला का तू हा गेली तू हवा आता शिवलाच्या पुढे कोण नाही म्हणलं ला, एकच लाल शिवला शिवलाल तर किती आले डब्बरन किती गेले तर डब्बर फब्बर चाल मुका अंदर बस तिकडे सांगतो तसं एक मुकाडाना खाली बस तिथं आता मी लोक बोलावतो त्या गाडीतली तू थैली बी काढतो सगळं आता बिलकुल रंग घ्या सगळ्या समोरच आम्ही I mean, पुरस्क कैचित टोकलो राजा कुठून पै आली जागा नाही का दरवाजा थोडा थो हे ऐकून येतं आता माणसे जमा करतो म्हणजे अरे ऐका ना हे पा आपल्या दोघा चौकातच निपटू आपण मी सांगतो तुम्हाला हे पा सांगतो खरं खरं सांगतो उघडा फक्त नाही नाही उघडा फुगडा नाही पहिले मी कागद आणि पेन देतो पहिले लेखी देतो माहिती स्टॅम्प बी असते थांब स्टॅम्पवरच लिहून घेतो तू आता मग बिलकुल पोलीस स्टेशनमध्ये पैसे वसूलच करतो साडेसात आता आज बिलकुल हातात आला माहिती तुम्ही सगळे थांबा आता कोण आहे याच्या मागा हात आणि कोण आहे यातला शक्राचार सगळं बिलकुल बाहेर काढणार आम्ही एक 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 हा सगळं सगळं खरं खरं लिहून दे कोणा ते आमच्या गावातल्यानं चाल ठीक आहे आणि तुम्ही कागद हॅलो तुम्हालाच फोन लावून राहिलो होतो अरे रे हो मोठं फसलो हो काम का रा तुम्ही गेलेच ना का बा तुमची गाडी आपट्यायला दिसली म्हणजे शिवला टोक्या घरापासी ते मला भेटायला आले फोन लावा म्हणे म्हणून फोन लावला मॅ काय झालं काय म्हणलं तिथे कसे काय आठवले तुम्ही बापा गलचप्पीत आलो ना मी मा चक्कर आहे ना राजा, राजा। गाद दाला, गाद दाला, गाद दाला, ते टोयगोटे मनान हात जोडा हे बा खरा चकवा तर तेच आहे राजा मग काय तर लस पळत आला आणि ते गाडीच्या पुढे घात झाला घात झाला गॅस लिकेज झाला म्हणून त्याच्या घरी गेलो पाहिले मॅनल काय आहे ना काय नाही लेखाचं फालतू घोर नाही झाला पाहिजे तर गेलो पाहिलो तर लेखाने दरवाजा लावून घेतला नंद्री कोंडलं हो म्हणे बाबा लवकरात लवकर सांगा म्हणून तुम्ही ते काय आय थैली नाही तर मी सरगाव जमा करतो अशी परिस्थिती आली आता काय करा ना आपण एवढ्या शातीर माणसाला तुमच्या लक्षात कसं नाही आला तुम्ही आता आधीच तुम्हाला धुकदुखी होते काही माहित होतं तुम्हाला तुम्ही काही जायची गरजच नव्हती ना अले काय माहीत आता मा आ ते कसं असते माणूस एकदम अचानक असं काही घडलं की काही एकदम लक्षात येत नाही ना हो भाऊ हां मिळालं खरंच झाला का हा मला वाटलं त्यानं निळीत हैली तर त्याच्या ध्यानी मनीस नाही का पण त्याला पुरं माहीत होतं पुरं ते ध्यानच ठेवून होता ते गेम करायसाठीच त्यानं शेवटचा टप्पा गाठला पण आता ते हो मला आता धमक्या देऊन राहिलं लेखी द्या म्हणते नाही तर मी गाव जमा करतो काय करू हां सांगा आता पयाले मार्ग नाही का मरू याच्यात करतेस ते गाव जमाच करते ते हे तु। बा तुम्ही काय करा त्याला म्हणा गाव काही जमा करू नको म्हणा तू मी खरं खरं सांगून देतो म्हणा काय डिटेल आहे ते सगळं सांगून देतो म्हणा तुम्हाला लेखी देतो म्हणा बा तुमच्या गावातल्याच माणसाचा हात आहे असं तसं जर असं त्याला सपात्नी करा आणि मग आम्ही तोपर्यंत इकडे करतो काय करा ते आता काय करतो तुम्ही अजून आता काय करता म्हणलं बरोबर करतो आम्ही काय करायचं तुम्ही फक्त दहा मिनिट टाइमपास करा त्याचा लिहिणे लिहिणी लाईन बन करतो लाईन बन केलं ला की बस आलोच तिथं बस त्याला लोटलाट केलं पोट्टी येत तिथं तुम्ही दरवाजा उघडला की फटकन गाडी घेऊन पाहिजे फक्त सटकन ते थे आपली थैली लवकरात लवकर तिथं अंदर असेल तर पेटून दिली तेच घूर झाला ना ते थैली बी गाडीतच राहिली ना आणि गाडीला लॉक नाही ती त्याच्या अंडर मध्ये थे आली आता सगळी गाडी बीन थैली बी म्हणा नाही का दोन अटारणे असं नशी नाही नाही रे मारते ते दोघ होते का ते बबण्या ना तिथं ते गाडी पशी दोघे उभे आहेत ना मग म्हणून चाल तुम्हाला सांगायला काय आहे बाहे काही काळजी करू नका असू द्या ते बा तुम्ही फक्त तयारीत राहा पयाच्या फिक्रीत बिलकुल आम्ही आता येणार आहोत दहा मिनिटात लईन जाणार आहे आता आता मारती तू जा आता लाईन बंद करायला त्या डीपी पाशी हां लाईन बंद करून टाक आम्ही तिघं काय करायचं करतो या लोटलाट करतो दरवाजा उघडला किती पहतात ना मग पाहिजे मला रेडी राहता काय लाईन लईन जाणार आहे आता पण ती मी पहायला तरी काय फायदा ते थैली पाहिजे बा फक्त ते थैली ती हिसकून घ्या म्हणलं कुठून काय करू त्याची काहीच काळजी करू नका पहिले आम्ही ते थैली घेऊन उपस्थित पहिले कुठेतरी पेटून देतो तुम्ही फक्त तिथून का कोशिश करा लवकर बरोबर ठीक आहे मी बोलण्या बोलण्या घालतो दहा मिनिट मग हो लवकर करा लईन कार्यक्रम दे पटकन या मग फक्का निर्णय झाला ना सांगायच नाही तुम्हाला ठीक आहे मग आता मला काम करा लागेल मग आता सगळ्या गावात फिरून देतो मी आता आपले दोन बाहेर उभे उभेसाय गाडी बी आमच्या ताब्यात आहे थैली आमच्या ताब्यात आहे त्यामुळे काही विशेष नाही आता ठीक आहे बस देतो मी फिरून आता अरे शिवलाल भाऊ तसं करू नका आमच्या कसं जॉबचा प्रश्न आहे हो कसं लागलेला आहे आता फालतू अजून कसं ते जाईन तेच म्हणतो मी तुम्हाला हो स्वतःचा विचार केला पाहिजे हो जर ज्यावेळेस पाणी वाढते का नाही तर माकड बी आपल्या पिल्लाले पायाखाली दापते पण स्वतःचा जीव वाचवते तोंडात पाणी गेल्यावर मग तुम्ही काय विचार कोणाल लोकायचा हा तुम्ही एक समजदारी निर्णय घ्या खरं खरं सांगून द्या मी लोकांना सांगत नाही काही नाही आपल्याली गोष्ट राहते खरा माणूस कोणामुळे सापळ घे झाला मी वसूल करतो त्याच्या पण पैसे मग तुम्ही सांगा ना तुम्ही काय प्रकरण येत आता काय करा शेवटी नाही का आता आपल्या गयाशी आल्यावर आपण काल दुसऱ्याचा विचार करा नाही का हो पण मी आठलो बस जाऊ द्या काय सांगा पुढच्या माणूस आहे कसा जवळचा तुमच्या म्हणून म्हणलं जरा सांगाले मी जरा लप लपकत जाऊ ठीक आहे मग मी सांगतो बा काय आहे तर द्या कागद द्या पेन द्या काय लिहा असते लिहून देत तुम्हाला कोण होईतं तुमच्या लय जवळचा माणूस आहे ती जवळचा आहे नाही का म्हणजे आमच्या गावाला आहे नाही का असं माराथी धुटकेच सर तर तुम्हाला काय तोंड हो बिलकुल तुम्हाला समजून तर आश्चर्य होईल तुम्हाला द्या कागद द्या हो म्हणजे कसं बरं राहते जाऊ द्या तिकडे हो थांबा एक मिनिट कागद देतो वा पहिले लिहून घ्यायला ग नाही तुम्ही काही बदलशी नेम नाही थांबतो हा हो थांब